बीएमसी कोविड सेंटर कथित घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे. ईडीच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात एका दलालाची डायरी ईडी अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. त्या डायरीत घोटाळ्यातील अनेक महत्त्वाच्या नोंदी असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे आगामी काळात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर कथित घोटाळ्याच्या ईडी चौकशीला चांगलाच वेग आलेला आहे. बुधवारी ईडीच्या पथकानं 15 ठिकाणी छापेमारी केली. आतापर्यंतच्या तपासात जवळपास 150 कोटींच्या मालमत्तेचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. दलालामार्फत कोविड सेंटरची उभारणी आणि विविध वस्तूंच्या पुरवठ्याचं कंत्राट देण्यात आलेलं होतं. कंत्राटदार, राजकारणी आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतानं व्यवहार करण्यात आला होता. या व्यवहारात दलालांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं समोर आलंय. कंत्राट मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात दलाली देण्यात आलेली होती. एका दलालाची डायरी ईडी अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पैशांचा हिशोब या डायरीमध्ये आढळून आलेला आहे. तसंच त्यांची नावं आणि त्यांना देण्यात आलेली रकमेचा उल्लेखही डायरीत आहे. अनेक राजकारण्यांची नावं सांकेतिक भाषेत लिहिली आहेत. ईडी अधिकाऱ्यांनी या डायरीवर आता तपास सुरू केलाय. ज्या पालिका अधिकाऱ्यांना दलाली देण्यात आली त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. तसंच कोणकोणत्या राजकारण्यांना पैसे दिले याचाही धांडोळा ईडीकडून घेतला जाणार आहे. कोविड सेंटर कथित घोटाळ्याचा एकीकडे ईडीकडून तपास केला जातोय, तर दुसरीकडे राज्य सरकारनं एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. त्यावरून राजकारण तापलेलं असतानाच आता ईडीच्या हाती एका दलालाची डायरी लागल्यामुळे महत्वाची माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. खरं तर कोविड काळामध्ये मुंबई महापालिका अर्थात बीएमसीनं केलेल्या कामाची वाखाणणी ही अनेक वेगवेगळ्या स्तरावर झाली होती, पण याच कामामध्ये जर का पैसे कमवण्याच्या नावाखाली अनेक वेळा बेईमानी केली गेली असेल तर. पण असं म्हणतात की सबसे बडी इमानदारी ये बेईमानी के धंदे में होती है. त्यामुळे आता जर का अनेक बड्यांची नावं बेईमान म्हणून जर का ईडीच्या रडारवर समोर असली तरी खरोखर हे सगळे बेईमान खरी माहिती ईडीपर्यंत पोहोचवतील का? व्हिडिओ जर्नालिस्ट उमेश गोयलकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.